धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती तर्फे धोमच्या पाण्याचे जलपूरण आज करण्यात आले. कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी ही माहिती दिली. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती तर्फे नुकतेच धरण सही जाऊन धोम धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. धोम धरण सध्या 100% भरले असून शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. कार्याध्यक्ष रणजित कांबळे यांनी सांगितले की SWRA निकाल संघर्ष समिती सारखा लागला असून 11.5 TMC पाणी वाई सातारा कोळेगावच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार आहे, त्यामुळे कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. दरवर्षी पाणी पुरवठ्याचा कार्यक्रम संघर्ष समिती फार मोठ्या प्रमाणात शेतकरी धरणस्थळी बोलून करत असते, परंतु यंदा कोरोना रोगामुळे हा पाणी पुरवठ्याचा कार्यक्रम फार मोठ्या थोड्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. शेतकऱ्यांचे फोन संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांना येत होते की पाणी पुजण्यासाठी कधी जायचे, परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांची दिलगिरी मानून हा कार्यक्रम छोट्या पद्धतीने करत आहोत. अध्यक्ष बर्गे यांनी सांगितले की आपण सर्व शेतकरी एकमेकांच्या संपर्कात राहू, जर पाणी वाटपात आपल्यावर अन्याय झाला तर आपली पाण्याची लढाई सनदशीर कायदेशीर लढण्यास कायम सज्ज व्हा. यावेळी संघर्ष समितीच्या सदस्यांनी धोम धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती होतो याची पाहणी केली, तसेच बलकवडी धरणातून धोम धरणात किती पाणी सोडले जाते याची पाहणी केली, तसेच खंडाळा व पट्टण तालुक्यासाठी बोगद्यातून पाणी कसे सोडले जाते, ते पाणी किती सोडण्यात येत आहे याची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पावर काटेकोर लक्ष ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले. या पाणी पुरवण्यासाठी धोम संघर्ष पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष CR बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, हनुमंतराव जगदाळे, कॅप्टन महादेव भोसले, बाबूराव फाळके हे उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी धोम धरणातील पाहणी केली. कारण वार्तासाठी जावेद खान सातारा. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. तर आमच्या सर्व सदस्यांना मला भागातनं शेतकऱ्यांचे प्रचंड फोन येत होते की पाणी पुरवण्याचा कार्यक्रम कधी घ्यायचा आहे, पण कोरोनाच्या ह्या रोगामुळं आपण अतिशय छोट्या प्रमाणात हा कार्यक्रम घेतोय. तर शेतकऱ्यांना सर्व माझी दिलगिरी आम्ही त्या व्यक्त करतो की ह्या रोगामुळं आपण हा कार्यक्रम छोटा केलेला आहे. संघर्ष समितीचं इथून पुढचं काम आहे, ते काम आपल्या पाण्यावर आपण पूर्ण लक्ष ठेवून राहणार नाही. आपल्या धरणात जर पाणी 2.70 वर फलटण आणि खंडाळ्याला आपण जाऊन देणार नाही, त्या बाबतीत आपण पूर्ण लक्ष देऊन संघर्ष समिती राहणार आहे. आज वाई सातारा जावली कोरेगावच्या शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा दिवस असल्यामुळं त्यांच्या सिंचनाचा शेतीच्या जे पाणी ते सिंचनासाठी वापरलेलं आहे ते पूर्ण पाणी भरलेलं आहे धरण, त्यामुळं तो एक प्रश्न मार्गी लागलेला आहे. आजपर्यंतच्या ह्या आपल्या 7-8 वर्षात संघर्ष समितीला वाई सातारा जावली कोरेगावच्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. तर इथून पुढेही तुम्ही सर्व लोकांनी यदा कदाचित उद्या जर कुठले आंदोलन करायची वेळ आली तर आम्हाला अशाच पद्धतीनं सहकार्य करावं आणि पूर्णपणे पाठिंबा द्यावा, एवढंच मी सांगतो आणि